तुम्ही म्हणाल आज खाली का बसले, तर मी निवांत नाही बसले बर का? निवांत नाही बसले, अजून माझे लय काम आहे ते. तर इकडे बसले मी भाजी निवडत, निम्मे अर्धी भाजी निवडून ठेवली आहे इकडं. अजून निम्मे भाजी मला निवडायची आहे. एवढा इकडे भाजी निवडायचं काम चाललंय माझ. भाजी निवडून अजून मला स्वयंपाक करायचा आहे. आज भाजीचं पेट आहे मस्त पैकी. भात बनवायचा आहे, भाजी करायची आहे, चपात्या करायचे त्या. आज लय भारी बेत आहे, मसाले भात करणार आहे मस्त पैकी. आज भाजी किती मोठी आहे बघितले का? ही बारकी भाजी असते ती चांगली असते, ही लय मोठी भाजी आहे. भाजी आहे बघा, असू द्या कसली तरी, हिरवीगार दिसली माझी बास, खायला मस्तच असते. आणि पानं पण लय भारी आहे ती भाजीची. बरशीच अर्धा तास झालं बसले निवडत. अगं ही एवढी निवडायची त्यांनी वाढती मस्त पैकी. आता तुम्हाला भाजी आता करताना दाखवते. भाज्या आता निवडून घेतली, धुवून पण घेतली मिठाच्या पाण्याने. एवढं मस्त पैकी पाणी आता मी टाळते इकडे. तोपर्यंत इकडे आता लसूण घेतला, लसूण मिरची घेतली दोन्ही. आता किचन घेते, शेंगदाणा पण घेणार आहे. आता इथं लसूण पण घेते, भाजी करायला घेते. तोपर्यंत इकडे लावलाय भात कुकरला. लोटून घेतले आता इकडे भाजी घेतलाय, जिरे टाकून घेतली. आता मसाला घेतलाय चिसून, भाजी इकडे शिजली आहे. मी मीच भाजी केली, मी मी फ्रीज मध्ये ठेवली प्लास्टिकच्या भांड्यात. आता तर आता चपात्या करून घेते, कणिक मळून ठेवलेलीच आहे. तर मस्त पैकी आज चव्यात आहे बघा, मेथीची भाजी आणि चपाती साधी सिंपलच. तर मी बाय.